बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा भाजप सरकारने दिला, मात्र हा फक्त नारा जाहिरातीवरच जास्त दिसला अशी टीका खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस भवन येथे महाआघाडीची पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यामध्ये खासदार वंदना चव्हाण यांनी महिलांच्या बाबतीत भाजप सरकारने घेतलेल्या अयशस्वी निर्णयांचा पाडाच वाचून दाखवलाय. खासदार होते आणि एवढी ब्रूट मेजॉरिटी असताना निश्चितपणे एखादा कायदा पारित करणे हे अत्यंत सहज होतं आणि ते अनेक वेळेला केलेलं आहे. ज्यावेळेला त्यांना वाटलं की राज्यसभेमध्ये कदाचित एखादा कायदा पारित होणार नाही, त्यावेळेला आपण पाहिलं की ऑर्डिनन्सच्याद्वारे सुद्धा त्यांनी काही काही कायदे आणलेले आहेत. 33% रिझर्वेशन पार्लमेंटमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंट्समध्ये व्हावं ह्या पद्धतीचा UPA काळामध्येच एक पारितसुद्धा लोकसभेमधनं झाला होता, पण अर्थात ज्यावेळेला त्यावेळची लोकसभा डिझॉल्व झाली त्याच्याबरोबरच तो कायदा देखील डिझॉल्व झाला. पण एवढी मोठी लोकसंख्या असताना रादर त्यांची संख्या असताना खासदारांची हा कायदा पारित करणं सहज सोपं होतं, पण 5 वर्ष आम्ही दरवेळेला वाट बघायचो खासदार म्हणून की ह्या सेशनमध्ये येईल, पुढच्या सेशनमध्ये येईल, पण 5 वर्ष निघून गेले पण काय 33% रिझर्वेशनचा कायदा पार्लमेंटमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंट्समध्ये पारित होऊ शकला नाही की हा पारित होऊ शकला नाही आणि निश्चितपणे दिलेलं महिलांना आश्वासन हे सरकार पाळू शकलं नाही आहे. राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, एकूणच अनेक स्टेट्समध्ये महिलांचं मतदान आता वाढलेलं आहे टक्केवारीमध्ये, म्हणजेच महिला खूप पॉलिटिकली ॲक्टिव्ह व्हायला लागलेल्या आहेत. डेमोक्रॅटिक प्रोसेसमध्ये अत्यंत मोठा सहभाग त्यांचा झालेला आहे. भाजपच्या अनेक मंत्र्यांनी महिलांबाबतीत अनेक बेताल वक्तव्य केली आहेत. हे भाजप सरकार महिलांबाबतीत असंवेदनशील असल्याची टीका यावेळी फौजिया खान यांनी केली आहे. एकही आमच्या मंत्र्याचा उत्तर नाही आला, आम्ही रेझोल्युशन्स पाठवले प्राईम मिनिस्टरला, त्याचे उत्तर नाही आला, म्हणजे काय त्यांनी तिकडे लक्षच दिलं. याशिवाय फक्त प्रोऍक्टिव्ह काम तर केले नाही, उलट महिलांच्या बाबतीत त्यांच्या जे सगळे वर्कर्स आणि आमदार वगैरे आहेत त्यांनी इनसेन्सिटिव्ह कसे स्टेटमेंट्स केले महिलांच्या बाबतीत हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते सगळं माहीतच आहे. राम कदम यांनी स्टेटमेंट केलं की महिला मुली जर तुम्हाला रिस्पॉन्स देत नसेल तर आम्ही पडून आमदारी देतो. गिरीश महाजन मंत्री यांनी सांगितलं की मी जे आहे बॉटल दारूच्या बॉटलीवर जर महिलांचं चित्र नाव दिलं महिलांचं तर ते खप जास्त होईल. किंवा सैनिकांच्या परिचारकांनी जे स्टेटमेंट केलं होतं की सैनिक जे आहे ते सीमेवर असतं आणि 1 वर्ष ते घरी येत नाही आणि त्यांना मुलं होतात आणि मग ते येऊन जे आहे ते साजरा करतात. हे जे सेन्सिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत हे त्यांची संस्कृती दाखवतो. यांच्याच कार्यकाळात तत्वामध्ये ते आसिफाचं काय झालं होतं, त्याच्या रेप केला मंदिरामध्ये आणि त्या आसिफा त्याच्या जे हे होते बलात्कारी त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या समर्थनामध्ये 3-3 भाजपाचे मंत्री हे रस्त्यावरती उतरले आणि त्यांना वाचवण्यासाठी निदर्शनं केली. दुसरा उत्तर प्रदेशमध्ये उन्नावमध्ये एक दलित मुलगी होती तिच्या रेप जे आहे ते आमदारांनी केलं आणि त्याच्यासाठी ते केस रजिस्टर करत नव्हते म्हणून निदर्शनं जे झाले तर मुलगीच्या वडिलांना अटक केलं आणि त्यांची हत्या झाली कस्टडीमध्ये. तर या पद्धतीचे अनेक केसेस आहे असे. हे तर फक्त त्यांनी अटेन्शन नाही दिल्यावरच सांगितलं वंदना त्यांनी.